माझ्यासोबत दुकानापर्यंत चल. तो म्हटला दुकानापर्यंत पायरीपर्यंत येईल दुकानाच्या, काही अडचण नाही मित्रा तू चल. तर पायरीपर्यंत गेला. पायरीपर्यंत गेल्यानंतर हा पिणारा मित्र म्हणतो राजा आज माझा वाढदिवस नस, तू पिऊ नको, फक्त माझ्यासोबत कंपनी देण्यासाठी दुकानात चल. तुला बिलकुल म्हणणार नाही दारोपी म्हणून. ते म्हटलं काय अडचण नाही, आतमध्ये दुकानात यायला मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून दुकानात गेला. पहिल्यांदा दुकानात जातोय, घाबरत घाबरत दुकानात गेला. त्या पिणाऱ्या मित्राने दुकानदाराला सांगितलंय दोन पॅक तयार कर. हा न पिणारा मित्र म्हणतो दोन कशासाठी सांगतोय रे, तू एकटा पिणारा आहे आणि मला माझ्यासाठी कशाला सांगतोय. ते म्हटला नाही तसं नाही, तुझ्या नावाचंही मी पितोय, टेन्शन घेऊ नको. ते दोन पॅक त्याने तयार केलेत. आणि तयार केल्यानंतर हा मित्र त्याला म्हणतोय मित्रा आज माझा वाढदिवस ना. म्हटले हो. मग माझ्या वाढदिवसाला मला काहीतरी प्रेझेंट दिलं पाहिजे ना तू. म्हटले बोल सांग काय पाहिजे तुला. म्हटले पहिले शब्द दे, प्रॉमिस कर. हातावर हात ठेवला, प्रॉमिस करतो तू मागशील ते देईल. हा मित्र म्हटला काहीच नाही, आजचा दिवस माझ्यासाठी एवढा एक ग्लास पी, परत आयुष्यात तुला कधीच बनणार नाही. शब्दात बांधल्या गेला. मित्राच्या वाढदिवसासाठी एक पॅक पिला, शेवटी त्याचं जीवन त्या दारूने पिऊन टाकलंय. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत चांगल्यांची केली पाहिजे. कलियुगामध्ये माणसाची संगत बिघडलेली आहे. माणसं सध्या हल्ली माणसासोबत बोलणं विचार विनिमय माणसांचा संपलेला आहे. आपल्या घरी पाहुणे जरी आले तरी मोबाईलमध्ये तोंड, इकडून असं कर तसं कर. अरे बोलवलं कशाला महाराजाला घरी. संवाद संपलेला आहे. मुलगा आणि बापातला संवाद संपलेला आहे. मुलीचा आणि आईचा संवाद संपलेला आहे. कारण प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल झाला. प्रत्येक जण आपल्या आपल्या कोपऱ्यात जाऊन बघतो. एक IPL बघतो, दुसरा तारक मेहता का उलटा चष्मा बघतो, तिसरा काय बघतो, चौथा काय बघतो, चालू आहे त्याचं. माणसांचं बोलणं बदलून गेलंय, माणसांचं वागणं बदलून गेलंय. हा प्रश्न रुद्रकल्पामध्ये त्यांना जाणवला होता की कलियुग असं भयानक येणार आहे. म्हणून प्रश्न विचारताना बघा किती तंतोतंत विचारला. कलियुगाच्या कुसंगापासून वाचण्याचं साधन सांगा. तर सांगितलेलं आहे शिवपुराण असं साधन आहे की ज्या साधनाने जीव कुसंगापासून वाचेल. जीवनामध्ये सत्संग अत्यंत गरजेचा आहे. म्हणून जीवनामध्ये सत्संग केलाच पाहिजे.